हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टीक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण गुणसूत्रे म्हणजे काय गुणसूत्राचे प्रकार कोणते त्याच्यानंतर आर एन ए म्हणजे काय डी एन ए म्हणजे काय प्युरिन्स कुणाला म्हणायचं पेरिडिन्स कुणाला म्हणायचं त्याच्यामध्ये ए एन ई कोणत्या कोणत्या दोन घटकांची जोडी होती आणि त्याच्याबद्दलची प्रतिकृती म्हणजे डी एन एबाबतची इतर माहिती अशा बऱ्याचशा गोष्टी या लेसनमध्ये कवर करणार आहोत दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब के केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसतं त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही माझ्याकडून नवीन अपडेट येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया पहिलं महत्वाचं कार्य म्हणजे अनुवंशिकता अनुवंशिकता म्हणजे काय तर मानवी शरीरातील जे काही गुणधर्म असतात ना तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वहन करण्याचं काम जे केलं जातं तर ते अनु गुणसूत्रामार्फत पार पडलं जातं मग हे गुणसूत्र काय असतात तर गुणसूत्र हे केंद्रकांबले आणि प्रतिने यांच्यापासून बनलेली असतात परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काय तर गुणसूत्राचे प्रकार जोडायलावा म्हणून विचारला जाऊ शकतो आणि ते कोणत्या आकारा आकाराचे असतात कोणत्या इंग्रजी आकाराचे असतात याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे ते, ते पॉईंट महत्त्वाचं आहे गुणसूत्र गुणसूत्राचे एकूण चार प्रकार पडतात पहिला आहे तो म्हणजे मेटासेंट्रिक त्याला आपण मध्यकेंद्री असं म्हणतो मेटॅसेंट्रिक म्हणजे गुण मध्यकेंद्री तर हा या गुणसूत्रामध्ये जो गुणसूत्रबिंदू असतो ना तर तो मध्यावर असतो कुठं असतो मध्यावर आणि कोणत्या इंग्रजी मुळाक्षरासारखा दिसतो मेटासेंट्रिक तर फी या इंग्रजी मूळाक्षरासारखं मेटॅसेंट्रिक गुणसूत्र दिसतात तर हा एक लक्षात ठेवायचं मध्य मेटासेंट्रिक म्हटलं की फी आकाराच्या इंग्रजी मुळासारखं कॅपिटल फी त्याच्यानंतर सब मेटॅसेंट्रिक सब मेटॅसेंट्रिक म्हटलं की कॅपिटल यल आणि ही गुणसूत्र गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास गुणसूत्रबिंदू मध्याच्या परंतु तुम्हाला काय लक्षात आहे मेटॅसेंट्रिक कॅपिटल फी सब मेटॅसेंट्रिक किंवा त्याला उपमध्य म्हणतो तो कॅपिटल यल अक्षरासारखा असतो कसं असतो कॅपिटल यल अक्षरासारखा तिसरा प्रकार येतो तो म्हणजे ऍक्रोसेंट्रिक ऍक्रोसेंट्रिक हा, हा स्मॉल जे अक्षरासारखा असतो काय असतो स्मॉल जे अक्षरासारखा ॲक्रोसेंट्रिक आणि चौथा असतो तो, तो म्हणजे टेलोसेंट्रिक टेलोसेंट्रिक हा स्मॉल आय इंग्रजी अक्षरासारखा असतो टेलोसेंट्रिक म्हणजे गुणसूत्राचे एकूण चार पण प्रकार पडतात पहिला प्रकार आहे मेटॅसेंट्रिक मेटॅसेंट्रिक म्हणलं की कॅपिटल व्ही सब मेटॅसेंट्रिक कॅपिटल एल त्याच्यानंतर ॲक्रोसेंट्रिक स्मॉल जे आणि सगळ्यात राहतो तो म्हणजे टेलोसेंट्रिक जो कॅपे स्मॉल आहे असे चार प्रकार पडतात म्हणजे फियल जे आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे गुणसूत्र आता मेटासेंट्रिक या मध्यकेंद्रीय गुणसूत्रकामध्ये जो गुणसूत्रबिंदू असतो ना तर तो मद्यावर असतो मेटासेंट्रिकमध्ये तो कसा असतो मध्यावर असतो सबमेटसेंट्रिकमध्ये तो कसा असतो तर मद्याच्या जवळपास असतो गुणसूत्रबिंदू कसा असतो मद्याच्या जवळपास असतो ॲक्रोसेंट्रिकमध्ये कसा असतो तर तो टोकाजवळ असतो कुठं असतो टोकाजवळ आणि टेलोसेंट्रीमध्ये ते गुणसूत्रबिंदू हा टोकाला असतो त्यामुळं फी एल स्मॉल जे आणि स्मॉल आय मेटॅसेंट्रिक कॅपिटल फी सबमेट्रिक कॅपिटल एल ऍक्रोसेंट्रिक स्मॉल जे आणि टेलोसेंट्रिक स्मॉल आय हु? तर हे चार घटक लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग टेलोसेंट्रिक म्हणजे त्याला म्हटलं जातं अंत्यकेंद्री टेलोसेंट्रिक म्हणजे अंत्यकेंद्री म्हटलं जातं ॲक्रोसेंट्रिकला अग्रकेंद्रीय असं म्हटलं जातं उपमध्यकेंद्रीय म्हणजे सब मेटॅसेंट्रिक म्हटलं जातं आणि मेटॅसेंट्रिकला मध्यकेंद्रीय असं म्हटलं जातं तर हे लक्षात ठेवायचं कॅपिटल व्ही कॅपिटल यल स्मॉल जे आणि स्मॉल आहे तर हे गुणसूत्राचे चार प्रकार हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला तर तुम्हाला जोड्या लावामध्ये कोणत्या आकाराचं असतं असं विचारलं जाऊ शकतं दुसरं म्हणजे म्हणजे हे पाहिलं होतं की गुणसूत्र बिंदू कुठं असतो मध्य म्हटलं की मध्यावर असतो सब म्हटलं उपमध्यकेंद्री म्हटलं की मध्याच्या जवळपास येतो अग्रकेंद्रीय म्हणजे टोकाजवळ असतो आणि अंत्यकेंद्रीला टोकाजवळ असतो तर एवढ्याच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर हा एक पहिला पॉईंट झाला गुणसूत्राबाबतचा दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे डी एन ए डी एन एचा फुल फॉर्म येतो डीऑक्सोरायबोन्युक्लिक ऍसिड डी रायबो रायबोन्युक्लिक ॲसिड आता याचा शोध कुणी लावला आहे तर डीएनएचा शोध फ्रेडरिक मिशर यांनी लावलेला आहे स्विस जीव जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत फ्रेडरिक मिशर ॲक्च्युली त्यांनी अठराशे एकोणसत्तर साली श्वेत रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशींचा म्हणजे व्हाईट ब्लड सेलचा ते अभ्यास करताना त्यांना याचा डी एन एचा शोध लागला आहे कुणी लावलाय फेड्रिक मिशर आता गुणसूत्रे मुख्यतः कशाची म्हणलेली असतात तर ही डी एन एची म्हणलेली असतात डीएक्स ओ न्यूक्लिक ॲसिडची सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये डी एन एच्या रेन रचनेची प्र प्रतिकृती पहिल्यांदा कोणी तयार केली जरी शोध डी एन एचा अठराशे एकोणसत्तरला लागला असेल तरीही डी एन एची पहिली प्रतिकृती एकोणीसशे त्रेपन्न साली फॅटसन आणि क्रिक काय नाव आहेत वॅटसन आणि क्रिक एकोणीसशे एकोण एकोणीसशे त्रेपन्न साली वॅटसन आणि क्रिक यांनी डी एन एच्या रेणूची रचनेची पहिली प्रतिकृती तयार केली होती म्हणजे डी एन एचा शोध अठराशे एकोणसत्तर फेडरिक मिशल एकोणीशे त्रेपन्न वॅटसन आणि क्रिक डी एन एच्या रेणूची प्रतिकृती तयार केली डी एन एच्या रेणूतील जो प्रत्येक धागा असतो तो कशाचा बनलेला असतो तर तो न्यूक्लिओटॉइड नावाचा जे लहान लहान रेणू असतात ना तर त्याचा बनलेला असतो प्रत्येक धागा डीएनच्या रेणू मधील आणि त्याच्यामध्ये चार प्रकारचे घटक असतात पहिला असतो नायट्रोजनयुक्त पदार्थ असतात देखून पहिला असतो तो ॲडेनिन दुसरा असतो तो गॉनिन तिसरा असतो तो सायटोसिन आणि चौथा असतो तो थायमिन म्हणजे डी एन बद्दल आपण काय काय पहिलं परत एकदा सांगतो डीएनएचा शोध अठराशे एकोणसत्तरला ला फ्रेडरिक मिशर यांनी लावला डी एन एची पहिली प्रतिकृती एकोणीसशे त्रेपन्नला वॅटसन आणि क्रिक यांनी तयार केली डीएनए मध्ये प्रत्येक जो धागा असतो तर धाक्याला न्यूक्लिओटर्ड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो नायट्रोजनयुक्त चार पदार्थ असतात त्यामध्ये ॲडनिन गॉनिन सायटोसिन आणि थायमिन ॲडोनिन गॉनिन सायटोसिन आणि थायमिन असे चार प्रकारचे घटक असतात आता याच्यामध्ये ऑडेनिन आणि गॉनिन म्हणजे ए आणि जी असं लक्षात ठेवायचं ऑडोनिन ग्वानिन आणि यांना प्युरिन्स असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं प्युरिन्स म्हटलं जातं सायटोसिन आणि थायमिन्स सी आणि टी सायटोसिन आणि थायमिन्स यांना काय म्हटलं जातं तर पिरिमिडिन्स असं म्हटलं जातं म्हणजे पिरिन्स प्युरिन्स म्हणजे काय आणि पिरिमिडिन्स म्हणजे काय एजी जी प्युरिन्स सी टी पिरिमिडिन्स आता डी एन एच्या रेणूमध्ये जी न्यूक्लिटरची रचना आहे ना तर ही साखळी सारखीच असते याच्यातली प्रत्येक पायरी ही हायड्रोजन बंधाने बनलेली आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे आता प्युरिन्स कोणते कोणते आहेत ए आणि जी हे प्युरिन्स आहेत बरोबर आणि सी आणि टी हे काय आहेत सी आणि म्हणजे सायटोसिन आणि थायमिन हे पिरिमिडिन्स आहेत परंतु याच्यातली जोडी बनताना कशी बनती तर ह्यातला जो आयोडिन आहे ऍडी सॉरी आयोडिन नाही ॲडेनिन आणि ह्यातला थायमिन आय थिंक ॲडेनिन आणि थायमिन हो नेहमीमध्ये जोडी बनताना कशी बनलेली असते ह्या ॲडिनिनची जोडी या थायमीनसोबत बनलेली असते हा एक जोडी आणि ह्यातला जो गॉनिन आहे आणि गॉनिनची जोडी सायटोसिनबरोबर बनलेली असते म्हणजे एक प्युरिन एक पिरियड प्य असं बनलेलं असतं म्हणजे प्युरिन प्युरिन्स प्लस पिरिमेडीन हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे अडेंची जोडी हायमीन सोबत बनलेले असते ग्वानिनची जोडी सर्ट्योसिन सोबत बनलेली असते म्हणजे आतापर्यंत आपण डी एन ए बद्दल काय काय पहिलं परत एकदा सांगतो अठराशे एकोणसत्तर फेडरिक मिशन डी एन एचे शोध लावलेलं ला आहे ॲक्च्युली ते डब्ल्यूबीसीचा पेशीचा अभ्यास करत होते दुसरं म्हणजे एकोणीसशे त्रेपन्नला त्रेपन्नला वॅटसन आणि क्रिक यांनी काय केलेलं आहे तर डी एन एच्या रेणूंची प्रतिकृती पहिल्यांदा तयार केलेली आहे दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये डी एन एमध्ये चार घटक ऍडेनिन गॉनिन सायटोसिन थायमिन त्यातल्या ॲडनिन आणि थायमिनची जोडी म्हणलेली असते गॉनिन आणि सायटोसिनची एक वेगळी जोडी म्हणलेली असते हे पॉईंट महत्वाचे परीक्षेसाठी ओके त्याच्यानंतर येतं एन ए म्हणजे रायबो न्युक्लिक ऍसिड म्हणजे हे पेशीतलं दुसरं महत्वाचं न्युक्लिक आहे ए कशापासून म्हणलेलं असतं तर रायबो शोक्रा कार्फॉस्फोरसचे रेणू गॉनिन सायटोसिन ॲडेनिन आणि युरेस आता मगाशी पाहिलं ए आणि डी एन एमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय असतो तर हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आयडेनिन डी एन एमध्ये नायट्रोजनयुक्त पदार्थ कोणते असतात गॉनिन सायटोसिन ॲडोनिन आणि थायमीन असतं परंतु एमध्ये काय असतं नायट्रोजनयुक्त पदार्थामध्ये थायमीन जे आहे थायमीन थायमीनच्या ऐवजी काय असतं यु एमध्ये तर ते युरॅसिल असतं थायमीनच्या ऐवजी काय असतं युरॅसिल असतं हे लक्षात ठेवा म्हणजे आता ए आणि डी एन एमधला पहिला महत्त्वाचा फरक तर अडेनि डी एन एमध्ये थायमीन असतं परंतु एमध्ये थायमीन नसतं थायमीनच्या जागी युरॅसिल असतात बाकी सगळे सारखेच जसं ए आणि जी अरेनियन आणि गॉनिन हे काय असतं तर प्युरिन्स असतात सी आणि टी सायटो सायटोसिननी आणि थायमीन हे प्यु प्युरिमिनिन्स असतं तर आरेनेमध्ये काय आहे तर थायमीनच्या जागी युरॅसिल असतं हा सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स तो पहा माहीत असू द्या आता कार्यप्रणालीनुसार आरएनएचे तीन प्रकार पडतात पहिला असतो तो आर आर्यने आर आर्याने आर नावातच आहे आर म्हणजे रायबोझोम अंगकाचा घटक असलेला आर्यानेचा रिनू मच्यामध्ये रायबोझोम कशासाठी उपयुक्त करतात तर हे प्रथिन संश्लेषणाचं काम करतात म्हणजे प्रोटीन सिंथेसिसचं काम हे आर्याने मार्फत होतं म्हणजे रायबोझोमल आर्याने आर आरेने म्हणजे काय तर रायबोझोमल आर्याने तर त्याच्यामध्ये प्रथिन संश्लेषणाचं कार्य हे आर्याने मार्फत होतं त्याच्यानंतर येतो तो म्हणजे मेसेंजर आर्याने त्याला आपण यम आर्यानी म्हणतो म्हणजे पेशी केंद्रकामध्ये असलेल्या जनुकामध्ये म्हणजे डीएनएच्या साकळमधील जे प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा जो संदेश आहे प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश हा प्रथिनांची निर्मिती करणारा दूत वाहून नेणारा दूत त्याला पॅसेंजर आरएनए असं म्हटलं जातं आरएनए पॅसेंजर करणारा आणि ट्रान्सफर आर एने म्हणजे काय तर ते वरील जो संदेश आलेला आहे तर तो अमिनो अंमलाच्या रेणूंना रायबोझोम पर्यंत आणणारा आरएनचा रेणू अमिनो अंमलाचे जे रेणू आहेत तर तो रायबोझोम पर्यंत आणणारा रेणू म्हणजे ट्रान्सफर आर एनी आरएनच्या तीन तीन प्रकार पडतात एमआरएनए आर एन आणि टी आर एन ए हे तीनही घटक महत्वाचे आहेत म्हणजे डीएनए आणि आर एन मध्ये तुम्हाला एक कळायला असेल फरक काय आहे डीएनए मध्ये एजी सी टी असतं त्यामुळे ऍडेनिन गॉनिन सायटोसिन अँड थायमिन एमध्ये या ऐवजी फक्त युरियासील असतं बाकी सगळं सारखं दुसरं म्हणजे ए ज्या ए अधिक जी म्हणजे प्युरिन्स सी अधिक टी म्हणजे पिरेमिडिन्स यातल्या एची टी बरोबर नेहमी जोडी असते जी ची सी बरोबर जोडी असते एवढं झालं फेड्रिक मिशर पहिलं अठराशे एकोणसत्तर डी एन ए शोध एकोणीसशे त्रेपन्न वॅटसन आणि क्रिक युनियनच्या रेणूची प्रतिकृती तयार केली एवढे पॉईंट आहेत ही की जी पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला तरी मोर दॅन इन आहेत आणि दुसरं आपण पाहिलं ते म्हणजे गुणसूत्राचे प्रकार मेटॅसेंट्रिक सब मेटॅसेंट्रिक ॲक्रोसेंट्रिक आणि टेलोसेंट्रिक फी कॅपिटल एल स्मॉल जे आणि स्मॉल आहे हे म्हणजे <coughs> मेटॅसेंट्रिक स्मॉ कॅपिटल येलमुळे अक्षरासारखं असतं सब मेटासेंट्रिक स्मॉल जे असतं ते ॲक्रोसेंट्रिक आणि स्मॉल आय असतं तर टेलोसेंट्रिक एवढं महत्त्वाचे पॉईंट आहेत की जे फॅक्च्युअल आणि महत्त्वाचा डाटा आहे तोही मी या लेसनमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा लेसन तुमच्या तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा धन्यवाद